गणपती बाप्पाने आशीर्वाद दिला, हातातलं फूल पडलंय, नीट बघा. भाजी गौरीसाठी नैवेद्यासाठी भाजी आणि नैवेद्याची तयारी. नैवेद्याची काय म्हणतो तिला, आईला आईला पहिले आईला पहिलाची भाजी, सगळ्या रान भाज्या मिक्स आहे. गौरीला आमच्या भाकरी आणि भाजी संध्याकाळचा नैवेद्य केला जातो. नैवेद्य रेडी झालेला आहे आणि सगळ्या देवांना नैवेद्य ठेवले आणि खास गौरीसाठी ही आईला पहिल्याची म्हणजेच पालेभाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे. देव आता जेवतील, मग बाकीच्यांची पंगतसुद्धा लागेल. गणपती बाप्पाने आशीर्वाद दिलेला आहे, गणपती बाप्पा मोर्या असंच लक्ष असू द्या. आई पंगत बसली, सगळे अनन्य पंक्तीमध्ये जेवायला बसलेले आहे. हाय, मस्त मजा येते. 5 दिवस सगळे जेवतात. गणपती बाप्पा तू खूप छान आहेस. मला कफ जरा यायला नकोय. कधीच खोट बोलला नाही बाप्पा. आणि बाप्पा रोज अभ्यास करे. रोज अभ्यास करे. आईचं पण ऐकले बाप्पा. आता तुझ्या बाबांची आठवण आली ना तुला. आता तुझे बाबा तुला घरी घेऊन जाणार गावाला. चालेल चालेल का गणपती बाप्पा? चालेल तू पुढच्या वर्षी मला सोबत खेळायला ये. मला खूप आवडेल तू गणपती बाप्पा. चालेल, तू किती छान आहेस. ही आई त्याच्या बाजूला आहे ती मोठी वाली. पुढे राहा पुढे राहा. तुझ्या बरोबर आहे बाप्पा. गुडबाय झालास तू. गुडबाय झाला, जाम गुडबाय झालास तू गणपती बाप्पा. तुझे केस पण चांगले, तुझा रंग पण चांगला आहे. वा मस्त पैकी मस्त तरी मोदक खाणं गणूया रे बाप्पा. गणूया रे खट कुलू मुलू सोनूल्या रे बाप्पा. गणूया रे आणि काय रे बाप्पा. बनूल्या रे माझ्या श्री गोड बोल सनूल्या रे. एक तरी मोद खाना गणूया रे पप्पा. गणूया रे एक तरी मोद खाना गणूया रे पप्पा. गणूया रे हे फ्रुट्स कोणासाठी आहेत एवढे? हे एवढे फ्रुट्स तरी आई तुला मोदक देणार नाही. अगं हे म्हणणं ते गाणं केला तुझ्यासाठी आई उपास केला. एक पण मोदक मला खाऊ नाही दिला.